नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. उलवे परिसरातील मोरावे गावात रविवारी दुपारच्या सुमारास धक्कादायक घटना घडली आहे. या ठिकाणी राहणाऱ्या सलोनी वैभव म्हात्रे वर्ष 19 या नवविवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. मे महिन्यात तिचा वैभव म्हात्रे वर्ष 20 याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती घरच्यांना मिळाल्यानंतर दोन्ही कुटुंबाच्या संमतीनं त्यांचा विवाह लावून देण्यात आला होता. दरम्यान वैभव हा नोकरी व्यवसाय करत नसल्याने तो पत्नी सलोनी हिला माहेरून पैसे मागण्यास सांगत होता. शिवाय सासू आणि दीर देखील वेगवेगळ्या कारणांनी तिचा छळ करत होते, त्यामुळे सलोनीचे आई वडील तिच्या सुखासाठी तिला पैसे देखील पुरवत होते. शनिवारी तिची आई तिच्यासाठी गोड जेवण देखील घेऊन गेली होती, तर रविवारी दुपारी तिचा भाऊ पैसे देण्यासाठी बहिणीच्या सासरी गेला होता. यावेळी घरात कोणीही आढळून आलं नव्हतं. काही वेळानं सलोनीला रुग्णालयात दाखल केलं असल्याचं त्यांना समजलं, यामुळे त्यांनी रुग्णालयात धाव घेतली असता सलोनीचा मृत्यू झाला असून तिनं सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समजलं. प्रेमविवाह करून देखील पतीकडून झालेली निराशा आणि सासरी होणारा छळ याला कंटाळून तिनं आत्महत्या केल्याचा आरोप तिचे वडील देवीदास मुंडेकर यांनी केलाय. त्यानुसार रविवारी रात्री NRI पोलीस ठाण्यात पती वैभव, सासू संगीता आणि धीर अमोल यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. वादळवारा लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.